कोल्हापूर दक्षिणेचे आमदार अमल महाडिक यांच्या फंडातून नगर इथं पंधरा लाख रुपये खर्चून रस्त्याचं काम करण्यात आलंय हे काम निकृष्ट दर्जाचं असल्यामुळे स्थानिकांमधून तीव्र नाराजी व्यक्त होतीये रस्त्याचं काम नव्यानं करावं अशी मागणी नागरिकांमधून होती नगरमधील नागरिकांनी आमदार महाडिक यांच्याकडं नगरमधील शिवशक्ती हायस्कूल समोरील रस्त्याच्या डांबरीकरणाची मागणी केली होती अखेर चार वर्षांच्या पाठपुराव्यानंतर आमदारांनी या मागणीकडे लक्ष दिलं आणि लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी या रस्त्यासाठी पंधरा लाख रुपयांचा निधी मंजूर केला आचारसंहितेच्या काळात रस्त्याचं काम रखडलं आचारसंहिता संपल्यानंतर पुन्हा कामाला सुरुवात झाल्यामुळं स्थानिकांना समाधान वाटलं पण हे समाधान फार काळ टिकलं नाही कारण ठेकेदारानं एका रात्रीत तीनशे मीटर अंतराचं डांबरीकरण पूर्ण केलं इतक्या वेगानं काम करण्याचं कारण काय असेल हे वेगळं सांगायला नको नागरिकांच्या मते चार मीटर रुंदीचा रस्ता नव्यानं पावणे तीन मीटर रुंदीनं करण्यात आलाय रस्त्याच्या जाडीबद्दल सुद्धा स्थानिक समाधानी नाही आहेत बाजूपट्ट्यांचं काम सुद्धा करण्यात आलेलं नाही खूप वर्षांच्या रस्त्याची मागणी पूर्ण होत असल्यामुळं आनंदात असलेल्या साळोखे नगरमधील नागरिकांच्या आनंदावर ठेकेदारानं निकृष्ट दर्जाचं काम करून विरजण टाकलंय निकृष्ट दर्जाचा हा रस्ता नव्यानं करावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे काम झालं पण रस्ता रस्ता ना ना हा, हा रस्ता अत्यंत घाई गडबडीनं आणि अत्यंत निकृष्ट दर्जाचा बनवण्यात आलेला आहे अर्थात फंडातून होतोय म्हणताना रस्ता होतोय एवढंच नागरिकांना समाधान आहे पण त्या रस्त्याला दर्जा हा विषयच नाही आहे अत्यंत कमी जास्त जाडीचा प्रत्यक्षात जेवढी रुंदी पाहिजे तेवढी नाही आहे अगदी छोट्या ह्याचा पावणे तीन मीटरचा हा रस्ता केला आहे त्याची विचारणा केली असता अत्यंत बेजबाबदार उत्तरं मिळतात आणि मुळात म्हणजे त्याची खडी डांबरी डांबराचं प्रमाण ह्याचं अगदी व्यस्त आहे सगळ्यात भयानक जर काय विषय असेल तर ह्याच्यामध्ये नुकतंच जे झालेलं ड्रेनेज लाईनचं काम आहे त्यातले ड्रेनेज लाईनचे होल्स आहेत ते एक एक फूट खाली आहेत रस्त्याच्या ते मुजवलेले नाहीत किंवा त्याचे रिंग्ज घेऊन वर घेतलेले नाहीत आणि त्यावर किरकोळ मुरम टाकून ते लेवले हे लेवल केलेले आहे रस्ता हा व्यवस्थित झालेला नाही आहे आणि ते एका रात्रीच रस्ता तर होऊ शकत नाही हा रस्ता जास्त दिवस टिकणार पण नाही आहे त्यामुळं रस्ता व्यवस्थित झालेला नाही सगळ्या महिलांची किंवा ह्या कॉलनीतल्या सगळ्या सभासद म्हणा सदस्य म्हणा कोण असतील त्यांना हा रस्ता मान्य नाही आहे तो व्यवस्थित रस्ता करून दिला पाहिजे एवढीच अपेक्षा आहे